त्यामुळेच या लोकांचं नाव आजवा अमर झालं. शाहू महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये शाहू महाराजांनी आपल्या प्रिन्स शिवाजीच्या स्मरणात या ठिकाणी एक बोर्डिंग चालू केलं आणि बघता बघता या बोर्डिंगचं एका मोठ्या वटवृक्षामध्ये रुपांतर झालं. मग त्यामध्ये हायस्कूल्स असतील, सिनियर कॉलेज असेल, नामवंत सिनियर कॉलेज असेल, आर्किटेक्ट कॉलेज असेल, पॉलिटेक्निक असेल आणि त्याचबरोबर चांगल्या प्रकारचं वसतिगृह असेल, म्हणजे मुलांसाठी आहे मुलींसाठी आहे असं चांगल्या प्रकारचं वसतिगृह त्या ठिकाणी स्थापन केलं गेलं आणि मुलांच्या त्यातल्या त्यात खास करून ग्रामीण भागातल्या डोंगराळ भागातल्या मुलांची शिक्षणाची सोय या कोणीमध्ये चांगली. बट्टी साहेब असतील हे या संस्थेचे माजी विद्यार्थी आहेत, हे अगदी या ठिकाणी अभिमानानं नमूद करावं वाटतं. म्हणजे असे नामवंत विद्यार्थी या संस्थेनं घडवलेले आहेत आणि त्यामुळेच या संस्थेचा दबदबा कोल्हापूर जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं निर्माण झालेला आहे. संस्थेचं नाव घेताना त्या ठिकाणी अभिमानच घेतलं जातंय. मोठमोठे विद्यार्थी त्या ठिकाणी अन्न असतील, सगळे म्हणजे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे विद्यार्थी या ठिकाणी घडवले, खेळाडू घडवले आणि या व्यासपीठावरती डी बी पाटील विचार मंचच्या वतीनं ज्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केलं त्या लोकांना त्या ठिकाणी सन्मानित करण्याची भूमिका या ठिकाणी मांडली गेली आणि मोठी साहेब चांगल्या प्रकारची संख्या या ठिकाणी पुरस्कार प्राप्त लोकांची कोल्हापूर जिल्ह्यातनं निर्माण केली गेली आहे. एक नवीन पद्धत या ठिकाणी डी बी पाटील विचार मंचनं चालू केलेली आहे आणि मला वाटतंय या पुरस्कार प्राप्त त्या ठिकाणी असणारे शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील या सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्याचबरोबर माझा या ठिकाणी सत्कार केला त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं छोटस मनोभ संपवतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. धन्यवाद. असं सर.